सद्यास्थितीत काही महत्वाचे रोग आहेत. आपण नेहमी पेपरात वाचतो डेंग्यू. डेंग्यू हा डासाच्या उत्पत्तीपासून होणारा रोग आहे. त्या डासाचं नाव आहे एडिस इजिप्ती. या डासाच्या डासापासून डेंग्यूचा प्रसार होतो. तर डेंग्यूचे लक्षण काय? तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणे आणि रक्तबिंबिका म्हणजे प्लेटलेट, याच्यात प्लेटलेट कमी होतात आणि प्रसंगी रुग्ण दगावतो सुद्धा. दुसरा रोग आहे स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू मध्ये धाप लागते, त्यानंतर श्वसनाला अडथळा निर्माण होतो, त्यानंतर घसा खवखवतो. स्वाईन फ्लू हा डुकराच्या संसर्गापासून होणारा रोग आहे. त्याच्यानंतर पुढचा रोग आहे एड्स. एड्स रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू लयास जाते म्हणजे कमी होते व सामान्यातल्या सामान्य आजाराचं सुद्धा आपल्याला इन्फेक्शन होऊन आपल्याला मृत्यू प्रसंगी मृत्यू ओढवतो. तर एड्स जो बाधित असतो त्याला एचआयव्हीचा रुग्ण सुद्धा म्हणतात. एचआयव्हीचा नाव फॉर्म आहे ह्युमन इम्युनो व्हायरस. त्यानंतर पुढचा आपल्याला प्रकार बघायचा आहे रोगाचा प्राण्यांमार्फत होणारा. प्राण्यांमार्फत होणारा रोग प्रसार पहिला आहे रेबीज. रेबीज हा कुत्रा चावल्यानंतर होणारा रोग आहे. तर बघा रेबीज याला काय म्हणतात? हायड्रोफोबिया. बघा हायड्रो म्हणजे पाणी आणि फोबिया म्हणजे भीती. या आजारामध्ये त्या रुग्णाला पाण्याची भीती वाटते आणि त्याच्या घशामधील नस ज्या नसा आहे त्या पेशी आहे त्या सगळ्या ताणल्या जातात व त्याचा गुरगुरण्यासारखा आवाज येतो. प्रसंग त्याच्या अंगावर पाणी पडलं असतं तो रुग्ण मृत्यू सुद्धा पावतो.